पनवेलमध्ये झालेल्या राज्यस्तरीय आमदार प्रशांत ठाकूर चषक भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेच्या अंतिम रोमांचक लढतीत सरस कामगिरी करत रायगड जिल्ह्याच्या मिडलाईन संघानं विजेतेपद तर चिपळूणच्या दसपट्टी संघानं उपविजेता होण्याचा मान पटकावला आहे. अत्यंत उत्तम आणि शिस्तबद्ध आयोजनामुळे प्रो कबड्डीचा थरार या ठिकाणी क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळालाय. रविवारी रात्री झालेल्या स्पर्धेच्या अंतिम दिवशी एकाहून एक दिलखेज सामने पाहायला मिळाले. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने जय भवानी नवतरुण मंडळाच्या वतीने धरना कॅम्प येथे पार पडलेल्या या स्पर्धेच्या विजेत्यांना रायगडचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी आमदार रवींद्र चव्हाण आणि आमदार निरंजन डावखरे यांनी उत्कृष्ट आयोजनाबद्दल कौतुक केलं. अतिशय उत्तम पद्धतीमध्ये या चषकाचं आयोजन केले, त्यासाठी मी सर्वात प्रथम आयोजकांचं मनापासून अभिनंदन केले. कारण तरी मगाशी बोलत असताना बोलण्यात की सुरुवातीला महापौर चषक हे करायचं होतं, पण नंतर त्यांनी हळूहळू हे ठरवलं की हे आमदार चषकच करावं. त्याचं मूळ कारण काही मला असं वाटतं की प्रशांत शेठ रेड करण्यामध्ये अतिशय एक्सपर्ट आहे, आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने या कबड्डी स्पर्धेचं नाव हे आमदार चषकच असलं पाहिजे. आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे खेळाडू या इकडे आपण मगाशी बघितलं की खेळत होते. गेले 3 दिवस या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. माननीय विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर आणि रामशेजी ठाकूर, महेशजी गांधी यांच्या हस्ते या चषकाचं उद्घाटन झालं. आणि ज्या ज्या खेळाडूंनी या इकडे ज्या ज्या टीम्स खेळले त्याच्यामध्ये आता शेवटच्या फायनल राऊंडमध्ये मिडलाईन स्पोर्ट्स रायगड आणि त्याचबरोबर दसपट्टी क्रीडा मंडळ रत्नागिरी या 2 टीम्स शेवटच्या राऊंडमध्ये खेळणार आहेत. पण याच्या अगोदरच्याही टीम्सनी ज्या ज्या खेळेस खेळल्या प्रत्येक खेळाडूने आपल्या खेळाचं एक वेगळं कसब या इकडे दाखवलं. आणि निश्चितपणे रायगडची भूमी ही साहित्य आणि क्रीडाप्रेमी यांची भूमी आहे, आणि यांना जो मान भेटला पाहिजे तो निश्चितपणे रायगडमधनं भेटतो. आणि त्याच्यामुळे असे ज्या स्पर्धा होतात त्याच्यामुळे स्पर्धामध्ये सहभाग घेणारे जे खेळाडू आहेत त्यांनाही खेळताना अतिशय आनंद होतो. मी ज्या मंडळाचा अध्यक्ष आहे, रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, त्या मंडळाच्या वतीनं पनवेल शहरामध्ये अशा पद्धतीच्या स्पर्धा त्या राज्यस्तरीय असतील, राष्ट्रीय स्तरीयच्या असतील, त्या स्पर्धा आम्ही आयोजित करत आलो. त्याला आपल्या सगळ्यांचा सहभाग प्रतिसाद लाभला. आणि त्यावेळेला आम्ही प्रयत्न केलेला होता की त्या मंडळाच्या वतीनं स्पर्धा आयोजित करत असताना जिल्हा स्तरावरच्या चाचणी स्पर्धांमध्ये जे 8 संघ सर्वोत्कृष्ट ठरले अशा 8 संघांना तिथे आम्ही खेळण्याची संधी दिलेली होती. तशाच पद्धतीनं या परिसर इथे किंवा येणाऱ्या कालावधीमध्ये महापालिकेच्या माध्यमातून काही कार्यक्रम आयोजित केले जातील, त्या सगळ्यामध्ये पुन्हा रायगड जिल्ह्याचे जास्तीत जास्त संघ कसे करू शकतील याचाही प्रयत्न याही पुढच्या कालावधीमध्ये आम्ही करत राहू, जेणेकरून रायगड जिल्ह्यातले आमचे जे प्रेक्षक या ठिकाणी येतात, खेळाडू इथे येतात, त्यांनाही या सर्व मोठ्या व्यासपीठावर खेळण्याची संधी मिळत राहील. येणाऱ्या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये जशी आज राज्यस्तरीय स्पर्धा घेतली तशी राष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा ही सुद्धा या ठिकाणी येणाऱ्या कालावधीमध्ये घ्यायची आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आमंत्रण देईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे निरीक्षक मालोजी भोसले, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट महेश मोहिते, उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी, प्रभाग समिती सभापती संजना कदम, नगरसेवक नितीन पाटील, विकास घरत, विजय चिपळेकर, नगरसेविका राजश्री वावेकर, मोनिका महानवर, युवा नेते दिनेश खानावकर, दिनेश केणी, राजेश मापारा, सोपान जांभेकर, पंचप्रमुख सतीश सूर्यवंशी, सूर्यकांत ठाकूर, ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष कदम, युवा नेते समीर कदम, सतीश कदम, मंडळाचे अध्यक्ष शेखर कदम, सचिव प्रशांत कदम, खजिनदार जितेंद्र कदम यांच्यासह अधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मैदानी खेळाची ही परंपरा टिकवण्यासाठी नवनवीन संकल्पना आखण्यात येतात, त्याच अनुषंगाने जणू प्रो कबड्डीचे सामने या मैदानावर होत आहेत आणि एकाहून एक सरस चढाईने यामध्ये रोमांचक थरार पाहायला मिळाला.
हार जीत तर होतच असते, पण शिस्तबद्ध आणि सुंदर नियोजन या ठिकाणी डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. कबड्डीतील ज्येष्ठ खेळाडूंचा सन्मानही या ठिकाणी करण्यात आला. त्यांच्या प्रती आदरभाव त्या ठिकाणी अधोरेखित होत होता. सूत्रसंचालन प्रो कबड्डीचे प्रसिद्ध समालोचक मिलिंद पाटील व किशोर गावडे यांनी केलं. 22 ते 24 एप्रिल पर्यंत झालेल्या या स्पर्धेत अनेक सामने थरारक झाले. शेवटच्या क्षणापर्यंत निकाल काय लागणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती आणि त्याचा मनमुराद आनंद प्रेक्षकांनी अनुभवलाय. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.